नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज मी आपल्या स्वतःच्या घराविषयी बोलणार आहे आणि शुभ आणि अशुभ संकेत हे भरपूर जणांनी मला विचारले होते की ताई असे काही संकेत असतील तर याच्यावरती व्हिडिओ बनवाना नक्कीच. तर बघा, आपल्या घरामध्ये चिटिया म्हणजे लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या निघत असतात. मग या आपल्याला काय संकेत देतात? तसं जर म्हटलं तर ते प्राणी आहे, ते जीवजंतू आहे, ते थोडी ना आपल्याला काही त्रास देतील, पण तरी या धरतीवरती त्यांनी जन्म घेतलेला आहे तर ते नक्कीच आपल्याला काही ना काही संकेत देत असतात. तर बघा, आपण सगळ्यात आधी काळ्या मुंग्यांविषयी बघूया. काळ्या मुंग्या जर तुम्हाला तुमच्या घरी अशा वर जाताना दिसत असेल भिंतीवरनं, तर समजायचं घरामध्ये सक्सेस मिळते, ग्रोथ मिळते. वर जाणे म्हणजे आपल्या जीवनाची ग्रोथ होणे. आणि जर कधीकधी काळ्या मुंग्या तुम्हाला स्थिर खाली असेल तर त्या घरामध्ये स्टेबिलिटी येते, त्या घरामधल्या लोकांमधले वादविवाद कमी होतात. मग या मुंग्या तुम्हाला चांगलं संकेत देत असतात की आता नक्कीच तुमचं काही ना काही चांगलं होईल. मग आता याच्यावर उपाय काय आहे? तर आटा घ्या. आटा म्हणजे पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडी साखर आणि ती चांगल्या भावनेने त्यांना टाकायची. त्या खातात आणि चालल्या जातात. आणि काळ्या मुंग्या कधीच आपल्याला काहीच त्रास देत नाही, कारण त्या दिसणं पण खूप शुभ असतात. एक्झाम्पल, जर तुमच्या घरामध्ये साखर असेल, तांदळाचे डबे असतील, कारण आपल्या सर्वांच्याच घरी असतील, जर त्याच्यातून काळ्या मुंग्या निघताना दिसत असेल तर सर्वात आधी पाया पडा, कारण लक्ष्मी मातेचे संकेत असतात. आणि जर तुम्हाला वाटते की नाही त्या डब्यामध्ये तो भरपूर झालेला आहे, याचा त्रास होतो, ह्या तर चहामध्ये जातील खाण्यामध्ये, मग त्याच्यामध्ये काळ्या लोंगा टाका. लोंगांमुळे त्या थोड्या दूर चालल्या जातात, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. पण या काळ्या मुंग्या खूप चांगले संकेत देतात की आता तुमच्या घरामध्ये काही ना काही चांगलं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे लाल मुंग्या. लाल मुंग्या ह्या अशुभचं संकेत देतात. लाल मुंग्या तुम्हाला संकेत देत असतात की सावध रहा, काही ना काही घरामध्ये वादविवाद होतील, या तर काही ना काही संकट येणार आहे. मग ताई, आता आम्ही काय करावं? याच्यावरती पण उपाय आहे. बघा, या मुंग्यांना पण तुम्ही सेम करा, कारण त्या तुम्हाला जरी त्रास देतात पण तुम्ही गोळाव्याने त्यांना जवळ करू शकता आणि तुम्ही तुमची इच्छा पण त्यांना सांगू शकता. आट्यामध्ये साखर टाकली आणि ते पण त्यांना तुम्ही खायला द्या, त्या खातील आणि निघतील. खूप जणांकडे नॉनव्हेज खाल्ले जाते, अंडं खातात, त्या अंड्याची टरफलं असतात घरामध्ये. जर लाल मुंग्या ते टरफलं घेऊन जाताना जर तुम्हाला दिसल्या तर समजायचं की माझ्या घरावरचं संकट आता नक्कीच दूर होणार आहे. कारण जेव्हा आपल्या घरामधली काही अन्न म्हणा जर मुंग्या डोक्यावरती घेऊन जाताना दिसत असेल तर समजायचं आपल्यावरचा भार दूर होणार आहे. तसं तर हे प्राणी आहे, पण तरी अध्यात्मामध्ये यांचं पण महत्त्व जास्त दिलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असेच आणखीन चांगले संकेत ऐकायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी नक्की त्याविषयी व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अपलोड करेन. नमस्कार.